हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याला कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा या दिवशी कोणत्या आख्यायिका सांगितल्या जातात त्या सांगणार आहे. या दिवशी बली आणि त्यांची पत्नी विंध्यावली यांचे चित्र काढून पूजा केली जाते, तसेच गोवर्धन पूजाही या दिवशी केली जाते. या दिवशी सर्व स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात, त्यांचे औक्षण करतात. हा दिवाळीतील महत्त्वाच्या दिवसापैकी एक दिवस आहे. बलिप्रतिपदेची आख्यायिका पुढील प्रमाणे आहे. बळीराजा हा असुराचा राजा होता, तसेच भक्त प्रल्हादाचा नातू होता. बळीराजा राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजादक्ष राजा होता. दानशूर होता. त्याची शक्ती आणि संपत्ती इतकी वाढली की त्याने देवांचाही पराभव केला, देवांचे स्वातंत्र्य हरवले. एकदा बळीराजा यज्ञ करत होते. यज्ञानंतर दानधर्माची पद्धत होती. भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटू वेशात बळीराजासमोर उभे झाले. बळीने विचारले, काय पाहिजे? बटू म्हणाला, मी मागेल ते तुला द्यावे लागेल, असे वचन मला द्यावे. बळी म्हणाला, मी वचन देतो, तुम्हाला हवे ते मागा. बटू म्हणाला, तिन्ही लोकावर तुझे राज्य आहे, मला तीन पावले जमीन दे. बळीराजा वचनपूर्ती करणारा राजा होता. वामन अवतारी विष्णूने प्रचंड रूप धारण केले. एका पावलात स्वर्ग, दुसरे भूलोकावर आणि तिसरे बळीराजाच्या डोक्यावर ठेवले. बळीराजा पाताळ लोकात गेला, त्याला तिथले राज्य बहाल करण्यात आले. हा दिवस म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा होता आणि त्याला वर दिला. कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. दुसरी आख्यायिका अशी आहे, जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलला होता, ब्रिजमध्ये सर्व लोक चांगल्या पावसासाठी इंद्राची पूजा करत असत. पण श्रीकृष्णाने सर्वांना सांगितले की गोवर्धन पर्वताचा आपल्याला किती उपयोग होतो आणि गोवर्धन पर्वताचीच पूजा करावी. याला सर्व तयार झाले आणि इंद्राऐवजी गोवर्धनाची पूजा करण्याचा निर्णय घेतला गेला. यामुळे इंद्राला राग आला. संतप्त झालेल्या इंद्राने जोरदार पाऊस सुरू केला. त्यावेळी लोकांच्या रक्षणासाठी कन्हैयाने गोवर्धन पर्वत आपल्या बोटावर उचलला आणि सर्व लोकांनी या गोवर्धन पर्वताखाली आश्रय घेतला. कृष्णाने हा पर्वत 7 दिवसापर्यंत बोटावर ठेवला होता. दरम्यान सर्व लोकांवर पाण्याचा थेंबही आला नाही. तेव्हा ब्रह्माजींनी इंद्राला सांगितले की विष्णूजींनी श्रीकृष्णाच्या रूपात पृथ्वीवर जन्म घेतला आहे. तेव्हा इंद्राला आपली चूक लक्षात आली आणि त्याने श्रीकृष्णाची क्षमा मागून पाऊस थांबवला. भगवान श्रीकृष्णाने 7व्या दिवशी तो पर्वत खाली ठेवला. तो दिवस कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा होती. तेव्हापासून आजपर्यंत या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते. मला जर माहिती आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.